नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। राज्य सरकारचा निर्णय, महाराष्ट्रात कॅसिनोला परवानगी नाही, कायदाच रद्द। गौरी गणपती दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा। मंत्रिमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी करा। शिंदे फडणवीस अजितदादांना आता बावनकुळेंनी घातले साकडे। चंद्रापासून फक्त 113 किलोमीटर दूर चांद्रयान 3 चे लँडर, कक्षा घटवण्यासाठी थ्रस्टर फायर केले, लँडरने पाठवले चंद्राचे फोटो। मंत्रिमंडळ विस्तार कधी? आमदार भरत गोगावले म्हणतात आता पंचांगच बघतो, सबुरी का फल मिठा होत आहे। जळगावच्या सुप्रसिद्ध राजमहल लकिमचंद ज्वेलर्सवर ईडीची छापेमारी। ठाणे आणि पालघर लोकसभा मतदारसंघावर मनसेचा डोळा, थेट श्रीकांत शिंदेंना मनसेचे आवाहन। भाजपचा विचार संपतो तेथून पवारांचा सुरू होतो। बीजेपी खडसे पंकजा मुंडेसारखे अजित पवारांना संपवणार, रोहित पवारांचा दावा। भीतीपोटी लोकसभा निवडणूक घेणार का नाही? संजय राऊत यांचा सवाल, म्हणाले आघाडीचे सूत्र जिंकेल त्याची जागा। आणि साताऱ्यात शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर जमले हजारो युवक। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड तालुक्यातील हिवरा पहाडी येथील 2 बैल चोरीला गेल्याची घटना घडली होती। सदरील बैल चोर हा पेंडगाव परिसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने पेंडगाव शिवारात जाऊन कारवाई केली। यावेळी पोलिसांनी चोरीला गेलेले 2 बैल आणि टेम्पो देखील ताब्यात घेतला। तर कृष्णा नवनाथ रुपनर, रामा रमेश गोरे, रोहित कटाळू लांडगे, संतोष निवृत्ती भिसे आणि सजीम दस्तगीर शेख सर्व राहणार हिवरा पहाडी यांना देखील ताब्यात घेतले आहे। सदरील कारवाई ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, LCB चे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुपे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख नसीर, कैलास ठोंबरे, अशोक दुबाले, राहुल शिंदे, शेलार मामा, गणेश मराठे यांनी केली। आष्टी येथील ॲडव्होकेट BD हंबर्डे महाविद्यालय आणि कला वाणिज्य विज्ञान संगणकशास्त्र अशा विविध शाखांमध्ये ज्ञानदानाचे अखंड कार्य करत आहे। या महाविद्यालयाची मातृसंस्था आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे पिंपळेश्वर इंग्लिश स्कूल मागील 10 वर्षांपासून इंग्रजी माध्यमाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहे। या वर्षीपासून ॲडव्होकेट BD हंबर्डे विधी महाविद्यालय व कुलगुरू इंटरनॅशनल सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या रूपाने संस्कारमय ज्ञानदानाच्या कार्याचा विस्तार झाला आहे। यावर्षी संस्था आणि महाविद्यालय 50 वर्षे पूर्ण करत आहेत। हे सुवर्ण महोत्सवी वर्षे साजरे करण्यासाठी संस्था अध्यक्ष किशोर नाना हंबर्डे, सचिव अतुल शेठ मेहर व सर्व मान्यवर संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा होत आहे। झुंजार नेता लाईव्ह साठी उत्तम बोडखे, आष्टी। बीड परळी रोडवरील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल बांबू येथील एका 20 वर्षीय परप्रांतीय वेटरने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली। घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केला। प्रीश कुमार श्यामलाल राहणार उत्तराखंड, वय 20 वर्षे, असे आत्महत्या केलेल्या वेटरचे नाव असून तो गेल्या काही दिवसांपूर्वी हॉटेल बांबू येथे वेटर म्हणून काम करत होता। सकाळी 10 च्या सुमारास त्याचा मृतदेह एका खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला। याची माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रमुख कैलास भारती यांना झाल्यानंतर त्यांनी बीट अंमलदार वनवे यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करून घेतला। शवविच्छेदनासाठी मृतदेह बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला। या प्रकरणाची माहिती पोलिसांनी नातेवाईकांना दिली। या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। बीड शहरापासून काही अंतरावर चारचाकी वाहनात एका महिलेला विवस्त्र करत अत्याचार केल्याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असतानाही या प्रकरणातील आरोपी अद्यापही अटक झालेले नसून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी पीडित महिलेच्या वतीने करण्यात आली आहे। ग्रामीण भागातील 26 वर्षीय महिला बीड शहरात आपल्या छोट्याशा मुलीबरोबर राहून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होती। परंतु दिनांक 4 ऑगस्ट रोजी ती गावाकडे जात असताना एका चारचाकी वाहनातून आलेल्या लोकांनी सदरील महिलेला वाहनात बसवून शहरापासून काही अंतरावर याच वाहनात विवस्त्र करून अत्याचार केले।
यानंतर सदर महिलेला मारहाण करण्यात आली। या प्रकरणी सुरेश लंबाटे, अमोल लंबाटे, बापू हावळे, सविता लंबाटे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र गुन्हा दाखल झालेला असतानाही पोलिसांनी अद्यापही या आरोपींना अटक केली नसून या मोकाट फिरणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी पीडित महिलेच्या वतीने करण्यात आली आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल। लाईक करा, सबस्क्राइब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।